बातमी आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे. 30 एप्रिलला जीवे मारण्याची धमकी आलेली असून दुसऱ्यांदा धमकी आल्यानं पोलीस अलर्टवर आहेत. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आला होता. जोधपूरमधील गौरक्षक बोलत असल्याची बतावणी करण्यात आली. रॉकी भाई बोलत असल्याचं सांगत ही धमकी दिलेली आहे. मुंबई पोलिसांकडून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा फोन कंट्रोल रूमला आलेला आहे. आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्यासोबत आहेत. विजय, काय सविस्तर माहिती नेमकी मिळतीये? नक्की मनाली, याआधी देशनोळ गँगच्या खुंचत गुंड लॉरेन्स देशनोळने सलमानला जीवा मारण्याची धमकी दिली होती. अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा जीवाच्या मारण्याची धमकी मिळालेली आहे. सोमवारी रात्री एका व्यक्तीने मुंबई पोलीस कंट्रोलला फोन केलेला आणि सलमानला मारण्याची धमकी दिलेली. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव रॉकी भाई असं सांगितले. या धमकीच्या फोननंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे. फोन करणारा रॉकी भाईने पोलिसांना कंट्रोल सांगितलं की तो जोधपूरचा राहणारा आहे आणि तो एका गोरक्ष आहे. सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा फोन आला होता. मुंबई पोलीस नियंत्रणाच्या कक्षाला धमकीचा कॉल देणारा अल्पवया मुलाला मुंबई गुन्हा शाखेने ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतलेला मुलगा हा 16 वर्षाचा आहे. तो ठाण्यातल्या जिल्ह्यातील शहापूर इथे होता. तिथून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. तो राजस्थानचा असून शहापूर इथे त्याचा चुलता भावासोबत सापडला. सूत्राने सांगितलेलं त्याची प्रकृती स्थिर असून त्याने फोन का केलाय याची पोलिसांनी तपास करत आहे. मनाली विजय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे महाराष्ट्रात 28 मे हा दिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केलेली आहे. तर 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस आहे आणि त्याच औचित्य साधत 28 मे हा जन्मदिवस राज्य शासनातर्फे स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा केला जाणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून जाहीर केलेलं आहे. आणि आता बातमी, समुद्रामधील वाढत्या प्रदूषणामुळे तब्बल 79 मत्स्यजाती धोक्यात आलेल्या आहेत. प्रदूषणामुळे मत्स्य उत्पादनामध्ये घट झाली आहे. सातपाटी बंदरातील प्रसिद्ध असलेल्या पॉपलेटच्या उत्पादनात 20% घट झाल्याचं अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. तर निवटी, खरबी, वाम, भोईट हे मासे दुर्मिळ झालेले आहेत. मागील काळात हे मासे समुद्रकिनाऱ्यालगतच आढळून येत असून समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात प्रदूषण झाल्यानं या माशांच्या मत्स्यजाती धोक्यात आल्या आहेत. मात्र येणारी राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्यानं मच्छीमारांना दिली जाणारी आश्वासनं तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचा आरोप मच्छीमारांकडून करण्यात येतोय. आणि या बातमीचं इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.